आपण देवाला वचन घेऊन आलोय दादा, पण आपण वचनाला मुकतोय, खोटं बोलतोय आपण. हो येतो तोपर्यंत होकार देऊन आलो, इथं आल्याच्या नंतर नकार देतो. आपण करतो का? तुम्हाला सांगतो बरं का, ज्या भगवंतानं तुम्हाला आपल्याला बाजाराला पाठवले ना, बाजाराला पाठवले म्हणजे आपण बाजार सुद्धा योग्य केला पाहिजे. बरोबर आहे की नाही? बाजार जर चुकीचा केला, थोडक्यात सांगेल मी, कालच बोललो ना उदाहरण मी. हे एका बाईने नवऱ्याकडे हट्ट धरला, नवऱ्याला म्हणते काहोदरी रोज तुम्हीच जाता बाजाराला, रोज तुम्हीच जाता म्हणजे बाजाराला, असं करा आजच्या दिवशी मी जाते म्हणजे बाजाराला. नवरा म्हणतो बाजार करणं एवढं सोपं नाही. बाई म्हणे तुम्ही बाजार करू शकता, मी नाही का करू शकत. तो म्हणे नाही बाजार करणं इतकं सोपं नाही शेना. पण तुम्हाला सांगतो बरं का, बाल हाट स्त्री हाट आणि जोग हाट तीन लोकांच्या समोर माणसाला हाट टेकावाच. काय म्हणते तुमचं? बरोबर आहे ना बाबा? बाबा आमंत्रणात आपला कोटा अभिषेक आणि तेच सर ते आपू सांगू का? त्या हा मन राहणार, त्याच ना मन्नी स्त्री म्हणते, त्याच ना धकी गे, त्याच ना टाइमले एक एक मतारा दोन दोन लग्न करे. आपली एक बी भेटत नाही, 35-35 नवी चालू म्हणतो. आणि बायकोन जोडे धकी बी त्याच ना तिथलं तिथलं धकी आहे बाप. तुम्हाला बाबा श्री विचारा ते मध्ये बसले त्याचले केवढं धकी त्याच ना. जर त्या शेतात जायला किंवा ड्युटीला जायला ती म्हणून येवाना पहिले बाई मन मालकीला की बाईन म्हणा नवराही जाईन. मग पहिले गाई गाई स्वयंपाक करा ना, स्वयंपाक होईना का? नवरा येवान पहिलेच पती येवान पहिलेच खाडगादी टाकेल राय माईने. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? मग तर बाया सांगते हो मालक येवान पहिले बडी तयारी राय, कारण त्यांना संताप चांगला नाही बी खाडगादी टाकेल नाही राय नाही मग तर मारी बशील एवढा दाख राय. आते हाते मन बहीण हात आली कारण उपास धरले दोन्ही माझी आपेत फिरस नाव पुरे झोका देत घरच परिवर्तन होई जाय. बरोबर आहे का नाही? हा परिवर्तन सांगितलं म्हणजे आपलं कीर्तन होत हो गणत बदली जाय अशी काय सांगत नाही. परिवर्तन उद्या सांगितलं वाटल्यास तर ऐका. बायकोने नवऱ्याकडे हक्क धरलेला, बाजारात तुम्ही जाऊ शकता, मी नाही का जाऊ शकत. बाईच्या हट्टाच्या पुढे माणसाला हात टेकावा लागतो, कारण बाईने जर ठरवलं मला माहेरले जाणारशी मालक पिरी शिव नका पानले पिवाले उगडलं पडले माठवर पिले ना. आणि असा आवाज नका समजिले रक्षाबंधन हे घेऊ असं. हा तुमनं वाढल्या काय पान पिले समजिले रक्षाबंधन हे गेले काका तुम्ही पाणी पिल्या. तो म्हणे बापरे आता होतोय ते वातावरण चांगलं होतं इतकं टाईप वातावरण नाही म्हणे. म्हणजे काय झालं काय बाबा असे माले मन माय तब्येत खराब शे मला जाणारशे. तो म्हणे कपाशी माझं शेत एवढं नेंदी टाक मला चालणार नाही मन माय आजारी जाणारशे. अहो मजूर भेटत नाही संताप संताप मासा झोडत पाहिजे मार काही नाही सुद्धा जांभली जुमली लोट भाडा पैसा दिले मला जाणारशे बिलात नाही तुम्ही देणार शेत काय माहिती तुम्ही मार खायला सुद्धा देणार शेत पैसा. म्हणजे स्त्रीहाट बालहाट नातून आधारिशन पोरगाना आधारी गरी माहिती आला त्या जर दुकान देखील गे पप्पा बाबा मला व्यापार नाही कुठे लिहिले तसं म्हाताराचा हरत होता गेले हो काका रुपया निर्माण आत मग ते लोक सांगतो पहिले व्यापार नाही कुठे लिहिले मला आज पैसा नाही येणार भाड्या तो दुकानवाला ना म्हणा अजिबात जमत नाही ना मागणी उधारी राहा लढाई वय झाली ना ओ काका ते लोक सांगतो हो पैसे कुठे लिहिले लोकेश सांगले जो हा आमच्याकडे ते आदिवासी लोक होते ना हा सत्ता बी होता काल दिन आदिवासी नाम ज्ञानदादा गावले महाराज जीवन जगायची तर रमावली बाबा किरण बाबा दीपक बाबा जीवन जगायची तर जर शिकायची असेल त्यांच्याकडनं शिकायची बरं का. आपले लाख रुपयाला 2 लाख रुपयाला काय कांदा आहेत ना तरी बी आपशी दीडशे वाढी दार बाबा त्याचले संध्याकाळ खावायचे सकाळ काय जाईल काय टेन्शन नाही. बरोबर आहे की नाही? सुखी जीवन जगतात आपल्या अपेक्षा वाढतात त्याचले काही घेणं देणं नाही. त्या लगीनमा सुद्धा इतका आनंद लेत असणार त्या लगीनमा रातभर हाड ना रात अख्खी रात बँडोर ना असतात सकाळ जेवणले बलावा का नका बलावा त्याशी. आणि आपला माल बलावा नाही माल बलावा नाही त्या माल इतर का त्या माल शोधत मरी जाईन तू फाशी घेईन तुला नाही सोडत पडणारा शांतताना प्रॉब्लम एक माय घडलेली हकीकत आहे बाबा ही बर एक मायनी कमीत कमी 4-5 हजार साडी नेशील होती 4-5 तोळा सोना अंगवर होत आणि अशी एक कोकाळ फुगी होती
गुरुजीन बाया गेले नवरीन माय नवरीन चुलती नवरीन मावशी म्हणे ताई बसल्या ना जेवणले नाही बा म्हणे मी नाही खाव तू काय ते बसली नाही बा माय म्हणे मी खाव म्हणे काका कुठं राहिली काकू काय होईल ताई तुमले अक्कल शेका म्हणे असले मी नवरदेवनी चुलती नवरदेवनी माय वाटी तरी लायका म्हणे 5 रुपयानी 5 तोडा सोनं घाले 5 वाजाने साडी नेसे 5 रुपयान वाटील करता किडा पाडाय तुली राहिली का 5 रुपया काय लढाई करू काय ते बी पाहिजे समजत कथा नाही पाहिजे काय किडा पाडते काय सांगताय सोबत औषध नाही का त्या दिवशी लोकांचं सांगत होतो लग्नामध्ये हळदीच्या बँडमध्ये रात्रभर नाचतास तरी सुद्धा जेवणले बलावालेच पाहिजे अपेक्षा नाही आणि नाचाल बी बलाव का दिघ ना म्हणजे चांगला जातो बिचारा तर आत्मा काय आपला स्वर आहे असंच बोलतो ना असंच आहे ना हा आणि माझ्या घराच्या समोरच माझ्या गल्लीतून जावं लागत होतं मारुती रायाच्या मंदिरावर महाराज ते टोपलं ते त्या बोलायला लुगडा आण तान खूप एन्जॉय जीवन जगतात खूप एन्जॉय जीवन जगतात ते टोपले वगैरे ते पापडचे कुरडायचे हो आणि मग मग ते ऊस तोडी नेत आहेत वांग बी चाले वारामध्ये पापड बी उडत आहेत एक मा हो लय नाही पापड लय नाही लुगडा बी नाही असे चौरी गुलाब्या लुगडा असते विठ्ठल विठ्ठल किरण लाली बिना लाईल ती विठ्ठल विठ्ठल आनंदी जीवन जगायचं असेल तर त्यांच्याकडे बघायचं काही काही लोकांना श्रीमंतीचा गर्व होतो आणि काही काही लोकांकडे किती असलं तरी अपूर्ण पडतं हो तर वेगवेगळे तुम्हाला सांगू का दोन नवरा बायको होते भिकारी होते अपेक्षा वाटतात आपल्या ऐका नवरा आणि बायको दोघं भिकारी आहे आई कडाक्याची थंडी आहे दोघं नवरा बायको गल स्टँडला भीक मागायचे 15-20 रुपये जमा झाले का तेवढे वडापाव घ्यायचे खाऊन घ्यायचे पुलच्या खाली झोपायचे पूर्णा खाले दोन्ही नवरा बायको कडाकान थंडी होती फाटेल गोधडी दोन्ही नवरा बायको एकच गोधडी मध्ये झोपेल होता थंडी एवढी जोरमा होती माणूस आता तान्यान बाई तर ती ताने पहिले गोधडी फाटेल तरी ती बाई त्या माणूसला सांगे मायो म्हणे आपला जरी या असेल ते गरीब असणार कितला होती हाकू याच ना ते गरीब कोण एकच गोधडी फाटेल दोन्ही पहिली राहणार तरी याला म्हणावं समाधानी जीवन जगणं विठ्ठल विठ्ठल स्त्रीहाट बालहाट आणि जो घाट सांगत होतो स्त्रीहाट सांगला आता बालहाट सांगितला पोराने जर ठरवलं मला वेफर पाहिजे तर घ्यावीच लागते दुकानदाराचे पाय धरावे लागतात हरकत नाही पण घ्यावंच लागतं मग जो घाट एखादा साधू जर उन्हा साधू दिसल्याच्या नंतर मानव तर कसे लगेच तीर्प उन्हाव साधळ्यास अहो काही मागीन भो राग मध्ये कस माणूस पण साधू एवढा हुशार राहस ना कितला का राग मध्ये येतच नाही तो दारमा येता सांग वा बेटा तू क्या दिलदार दिख रहा है तेरे जैसा दिलदार पूरे गाव में नहीं देखा मैंने बेटा तू बहुत साधा भोला है पर तुझे तेरे ही लोग फसाते हैं अनप्रत्येक मानव जैसी वाटत मार कोण तर फसाड रहा है ना बरोबर आहे की तू बहुत भोला है अन प्रत्येक माणूस सिद्धा सिद्धा आपले स्वतः चांगला समज कोणता माणूस म्हणत का मी नीचे व्हायचं मान्य करस का नाही करत मग तो साधू सुरुवात करत पुरे बेटा अरे पुरा संत नजर घुम के आया किसी के घर की चाय नहीं पी पर तू बहुत दिलदार दिख रहा है बेटा तेरे घर की चाय पीने का दिल कर रहा है या ना बाबा वर बारीज म्हणे असे म्हणल्या चहा प्यावर बसाड चहा बनस तिथला माव सांगत बेटा तुझे अपने लोक फसाते असं तसं आता या मानचे बरं आहेत पण आई माय ते लगेच फसत आपच आवय साधू या तरी थोडं अंग काढले तर पण आई माय जर सांगणार ताई तुमची तब्येत अशी होती ना अन परत ते पैसा हो माहिती तब्येत उतरी गेली
काही तुमची तब्येत अशी होते त्याचं कारण असं आहे, तुमच्या पायाची माती घेतलेली, तुमच्या डोक्याचे केस घेतलेले, तुमच्यावर करणी केलेली, तुमच्या जवळचंच करणी करतो. जवळना सांगेन मग काय जातात, नाव नाही सांगत. जवळना मग आपण अखेरात इचार करू भाऊ म्हणून का नातेवाईक म्हणून कमन धनी उतर घेईन त्यांना सांगायचं ना. हो ते साधू एवढं भारी पटवतो भैया हम नर्मदा परिक्रमा लगा रे, नर्मदा परिक्रमा लगा रे बेटा, तेरे दिल से तुझे कुछ तो देना पड़ेगा. मग आओ विचारस काय देना पड़ेगा बाबा, तू एक काम कर, साधु लोगों को 11 साधुओं को कपड़ा कर दे, 11 साधु से कपड़ा त्याचा थोड़ा राहते का, नुसते लुंगे लुंगे नाही सगळ्यात खाली 3 मीटर वरनी 3 मीटर 15 आठेला 7 मीटर 13-14 मीटर 100 रुपये मीटर ना धर तरी 13-1400 रुपया आणि एक साधू 13-1400 रुपया पडला ना म्हणजे 11 साधू कितला मग पडते. आठे पवार आले यावर पैसा नाही यावर कथा देवा ना 11 साधू पैसा आपल्याला आठे बारली खंगाय खंगाय पैसा सांगाय सांगाय साधू याला 11 हजार कथा देवा ना आपण. मग तो सांगतो बाबा आम्ही आमची परिस्थिती नाही हो बिकट परिस्थिती एवढे पैसे देऊ शकत नाही एक काम कर गावाला तुम नडब दिले हो काका गावाला तुम नडब मन बाप नाही मला गावाला तू मी कथा गावाला पण तू साधू शेवटी शेवटी कोई बात नाही बेटा तिकडे दिलसे तुझे जो देणार आहे हो दे दे. मग काय करतो आपल्याकडे कागद देतो कागद मी भान दे बेटा मग तो कागद आपल्याकडे देतो कागद मग आपला इतका कंजूस राहतो ना बरोबर 21 रुपये बांधतो आणि त्याला मी माहिती तो साधू मी माहिती आपली अवकात अहो 21 बांधी गो खूप होईना ते तू सांगत बेटा अरे दिलसे देणे को ना 11 साधू को भोजन देणार था बेटा तू इतके कमला आहे जे कत नाही तू इतका कम म्हणजे त्याला माहिती आहे कमीच दिन असं तो साधू इतना हुशियार तो कमंडलू मैं आपको 11 रुपया काटने आपके देश ले बेटा ये मेरा प्रसाद और दूसरा कुछ डाल के दे इसमें मैं आपने ऐसा लाज बात आपने 21 टका दिए 11 दी ना आपने 21 कस का दिए और हम 1 शेप तरी दिए ना शेप बरबर है ना ज्या साधू लेकिन अभी पास आने इच्छा होती नहीं क्या पा 1 शेप रुपया उपाड़ा का नहीं बाल हाट स्त्री हाट आणि जो हाट यांच्या समोर माणसा हाट टेकावा लागतो मला फक्त स्त्री जाताचं सांगायचं होतं स्त्री जातीचं नाही का म्हणे मला फक्त स्त्रीचं सांगायचं होतं मला बाजारालाच जायचं म्हणत होती बाई दही रोज तुम्ही बसता जाता रोज तुम्ही जाता मी जाते म्हणजे माणूस म्हणे ऐकावं नाही आणि सांगितली घर मध्ये अतिभूत नाही म्हणे ठीक आहे उद्या सकाळी बाजाराला जा पण बाजाराला जाताना एक काम करायचं घर आपण पैसे घे बाजार करून ये आणि बाजार करून आल्याच्या नंतर स्वयंपाक कर डब्बा बांध आणि शेतात तुझी वाट बघेल म्हणजे मी आता या बाईनं तसंच केलं सकाळी उठली अंघोळ वगैरे केली नवरा गेला शेतात या बाईनं पकडातून 100 रुपये घेतले 100 रुपये घेऊन गेली बाजाराला आता बाजारात जाते संतनगर वाले कुठं बाजारात जातात मालेगाव वडील वडीलचं भाडं किती इथून 10 रुपये आता 100 रुपये सोबत घेतलेली बाई गाडीमध्ये बसली 10 रुपये भाडं खर्च केलं वडील मध्ये उतरली जशी बाई उतरली लग्न सीझन चालू होतं पहिली दुकान देखील बाशिंगची बाईला मन मावना माय म्हणे मन दाखल पण लगीन अशी म्हणे बाशिंग बाई कशी घेऊन काय घेऊ पहिले बाशिंग म्हणे कसा साठी जायला बजार करायला हाय मायने पहिलेच बाशिंग घालाय म्हणे भाऊ बाशिंग कसं दिन म्हणे 40 रुपयाने ये 40 रुपयाने एक बाशिंग लिहिली ना आपण मनमा विचारू ना माय म्हणे मन दाखल पण लगीन व्हायले त्याच नवी दाखल पण तू असे ना मग त्याच लिहिली एक लिहिलीस म्हणे आपू 40 रुपयाने लिहिली ना मग बाई पण कितला राहिला 10 रुपये भाडं पाहिजे का नको घरी आले तेवढं भाडं खर्च करून बाई घरी आली घरी आल्याच्या नंतर नवऱ्याला सांगितलं होतं स्वयंपाकात डब्बा बांधणं शेतात बाई घरी आली घरी आल्याच्या नंतर बायांचा स्वभाव असतो नवी साडी जर घेतली बाई मला नेसून पावते मी कशी दिसते नवीन कोणती वस्तू घेतली मला परिधान करून पावते बाई मी कशी दिसते नाही का बाई विचार करते म्हणे दाखल पण लगीन व्हायचे बाशिंग बांधीन कशी दिखून काय दिखून म्हणे पहिले बाशिंग बांधली होती माई म्हणे बाशिंग बांधा आणि पीठ मळायला बसले पीठ मळत असताना बाई याची माग पुढं हलते बरोबर आहे ना बाई पीठ मारताना माग पुढे हलते ना बाया काहीच बोलती नाही माझ्या पीठ कोण मारस तुम्ही नाही विचार नाही नको असं बाई पीठ मारत असताना माग पुढे हलत होती बाशिंगाच्या कडे जरा जोरात हलत होत्या बाशिंगाच्या कडे हलत होत्या बाई मनातच म्हणत होती बाई मी काय छान दिसते मी काय सुंदर दिसते मी काय भारी दिसते मी काय मजा दिसे तू मजा दिसे काय काम करतो भूक्यान दिसे वातावरण आता 12 वाजले 1 वाजले 2 वाजला तू विचार करतोय बायकोला कधी एकटीला पाठवलं नाही पहिल्यांदा बाजाराला गेली न जाणो ऐका गाडी मच्छिंग्राई मरिली तो काय काय घरी आला घरी आल्याच्या नंतर चौपातच घर होतं चप्पल वगैरे काढले ओट्यावर घरात गेल्याच्या नंतर जोडात पाय आटकून उभं राहिलं बाईने हरून नवऱ्याकडे बघितलं तो रागातच बघत होता बाई म्हणे हे बाई एवढा राग मना कधी का म्हणे मी काही एकलीन करता नाही तुम्ही करता मी एकलं येते म्हणे आता मला सांगा बायकोला काय पाठवलं होतं बाजार करायला कोणता बाजार भाषेल संसाराला लागणाऱ्या वस्तू घ्यायला पाठवतो मला एक सांगा जर तुम्ही तुमच्या पत्नीला बाजाराला पाठवलं बायको जर का वायफळ खर्च करत असेल नको तसला बाजार करत असेल तर तुम्ही काय करसान हा बडा झालं नाही जायला ना
तुम्ही आता साधू सारखा दिखे राहणार, तुझे लगीन समजत नाही बा, लग्न झाले ना बडास ना, तुम्ही काय करसान मग? जर बायको चुकीचा बाजार करत असेल तर बायकोच्या कानाखाली वाजवायला हाय गर हायगे करणार नाही तद्वत। जर संसारामध्ये बायको मनाच्या विरोधात बाजार करते तरी मालक बायकोच्या कानाखाली वाजवायला हायगे करत नाही दादा। मग ऐका ना, जगाच्या मालकानं तुम्हा आपल्याला बाजाराला पाठवले आणि बाजार करत असताना जर आपण चुकीचा बाजार करून त्याच्याकडे गेलो तर तो नवरा आहे गे करीन का? श्रीमंत माणसाकडे बसणी मंडळचे लोक जातात, भाऊसाहेब कहो बाप्पा आपल्याकडे सप्ताह बसेल सप्ताह पावती द्या, आणि चौकमा पडा लोक बसेल राहतस, सर्वात लोक चांगला राहतस का? सप्ताह करायला म्हणजे आखा चांगला म्हणणार का? काय काय किडा पडणार बी राहतो तो आता ते सप्ताह कमिटी वाले गेले श्रीमंत माणसाकडे वाले पावती घ्या। आता ही गेल्याच्या नंतर तू भाऊ म्हणे काय सप्ताह म्हणे करल्या आणि काय काय लोक बोला मग पटायत राहत नाही वजन मग वाढ पाहिजे सप्ताह साहून बिहून महाराज लोक चांगला बरा एक नंबर सप्ताह वाढ पाहिजे लोकांनी केला सोनांनी सांगायला पाहिजे काय सप्ताह होईना पसंत न करणार आपण पावती ना काय करा करा ना एकशे एक कर लिहू पण एकशे एक रुपये लिहिस नाही लागतात बिचारा आपण चौक म्हणा तरुण पोरी उभा त्यामुळे अहो महाराज आपास कडे देतात कितला पावती लिहिली म्हणजे एकशे एक मी श्रीमंत माणूस होता बर श्रीमंत माणसाने एकशे एक ची पावती घेतली आणि ते लोक विचारतायत पावती कितीची घेतली मग आता मला तुम्ही सांगा इज्जत देणाऱ्याची जाते का घेणाऱ्याची? बरोबर आहे ना, देणाऱ्याची इज्जत जाते महाराज। ऐका आता दृष्टांत सांगायला मला आवडतो, मोठ्या वक्त्याच्या मुखातून ऐकलेला हा भंग घेतला की माझं ठरलेलं चिंतन ते सांगतोच। एक मंदिराचा पुजारी होता, मंदिराचा पुजारी मंदिर जरा भक्कात झालेलं होतं, त्याने विचार केला की भैया असं परिस्थिती म्हणजे एक काम करूया मंदिरात कुणी दक्षिणा टाकत नाही दान देत नाही मग एक काम करू व्याजाकन पन्नास हजार रुपये उचलले पूर्ण रंगरंगोटी केली मंदिराला कलर वगैरे केला मंदिराला सजवलं 50,000 रुपये खर्च केले व्याजानं उचलून आणि आरतीसाठी एक रो बोलू नका आणि आरतीसाठी अरे दाखला पोरू दे बोला जीव यायला ना म्हणा कारण की गाडी चालवणार इथला इथला जीवा नव्हता माझी केली इथलं सपोर का गाडी चालव म्हणजे गाव गेलं कुठे सर घ्यायचे आणि काय आपण छान पडते ना बांधडा वाचा नाही मग ऐका पन्नास हजार रुपये व्याज करून उचलले कलर वगैरे केला पण गावात बाजूच्या गावातले राजे होते राजे बोले आपण असं करूया राजांना आरतीसाठी बोलवायचं राजे आरती करतील ना तर काहीतरी आपल्याला दान दक्षिणा देतील राजांना आरती वगैरे केली
आणि ठेवला 6 रुपये. पुजारी थंडा काम चालले, ज्यांना भरोसावर 50,000 उचली नाही चालणार, काय करणार? ज्या सांगणार राहता ना त्याची झोप करा तुम्ही सप्ता. अन्न दाम जे काय जाय मारा चांगला बरा हो, आणि जो मारा तसं पॉकेट बरा नाही तो याऊ गाव नेऊन जा. दुसरा भरोसावर परत बसत मग. आता नेमकं ते पुजारी म्हणे बापरे, ज्याच्या भरोशावर 50,000 व्याजाकन उचलले आहो, 6 रुपये तीन नाही घ्या, काय करणार? पण पुजारी हुशार होता, मंदिर जवळ ठेवलेली रक्षणा उचलली, मंदिराच्या बाहेर आला होत्यावर म्हणे, ऐका ऐका संतनगरवाले, आपल्या गावात राजे आल त्या आरतीसाठी, आणि राजानं मंदिरात दक्षिणा ठेवली, आणि त्या दक्षिणाचा लिलाव करायचाय, लिलाव चालू झाला बोल लिलाव. एक जण म्हणे 11,000, एक म्हणे 15,000. पुजारी म्हणे पाणी टाकी कधी काय म्हणे, पाणी बिणी टाक होता ग्लास मा जेवण नाही उगाच केला इशारा जाता जाता. एक म्हणे 25,000, एक म्हणे 50,000. पुजारी समाधान वाटणं आपला सुटणार तुझ्या असणार. एकानं बोलले 75,000. राजाच राजा जात होता प्रधानाला, म्हणले आपण आताच आरती करून आलो, जा बघा ना काय गर्दी चालली, काय पाहून गर्दी झाली. ते प्रधान आलो म्हणे, काहो काय चालू काय म्हणे, राजा ठीक दक्षिणा लिलाव चालू, पयत पयत ना म्हणे राजा म्हणे, का तुम्ही ठीक दक्षिणा लिलाव चालू शिक म्हणे, कितला म्हणे 75,000. राजा थंडा खान चालले, आमचे 6 रुपये ठीक आहे. राजाने उभा खोबडी मार दिली, आणि पडत पडत आला. पुजारी म्हणे कितला ना कितला लिलाव म्हणे, 75,000. मोठू गाड नको 6 लाख रुपये दिसू म्हणे, काय कर फक्त मोठू गाडू नको 6 लाख लिहिले, कारण मोठू गाडी म्हणजे इज्जत कोणी जाणार होती राजाची नाही का. तसंच तू कोबराय म्हणतात, देवा मी तुझ्या दारात आलो, तुझ्या दारात येऊन जर का मी खाली हाताकल गेलो, यात माझी लाज जाणार नाही, माझी आबरू जाणार नाही, आबरू तुझी जाणार, कारण मी साधारण नाही आहे, वंश परंपरातला मी दास आहे, आणि मी जर खाली हाताकल गेलो तर आबरू तुझी जाणार आहे, असं महाराज सांगतानी शेवटच्या चरणाचं.